लोकसभा निवडणुकीत चौकार मारत प्रतापराव जाधव यांनी 11 जून 2024 रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री स्वतंत्र प्रभार पदभार स्वीकारला. त्यांच्या जळगाव मतदारसंघात प्रथम आगमन प्रसंगी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी त्यांना केलेल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या मागणीला आता एका केंद्रीय बैठकीतून केंद्रातून मान्यता मिळून यश मिळाले व जळगाव जामोद मतदारसंघात शासकीय आयुर्वेदिक विद्यालयाला नुकतीच शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या एका बैठकीत शासनाकडून ही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता जळगाव जामोद येथे सातपुड्याच्या कुशीत वैद्यकीय क्षेत्रात आमदार कुटे यांनी पाऊल खुणा उमटविल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात शासकीय आयुर्वेद महाविद्यालय असावे अशी बऱ्याच दिवसांपासून मागणी होती. यासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केंद्र शासनाकडे ही मागणी रेटून धरली होती. यासाठी आवश्यक त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे माझ्या मतदारसंघामध्ये शासकीय आयुर्वेद कॉलेज याला मान्यता मिळाली, त्याबद्दल मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि विशेषतः देवेंद्रजी आणि आदरणीय केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचा सुद्धा मी आभार मानतो आणि अतिशय 2 चांगले निर्णय झाल्याबद्दल कॅबिनेटच्या सगळ्या मंत्रिमंडळाचे आभार मानतो.